नमस्कार, तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे आपले आवडते चॅनल लोकमत डॉट कॉम आणि मी कीर्ती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजीनामा दिलाय आणि कालच लोकमतनी तुम्हाला सांगितलं होतं की कशा प्रकारे जर आजच्या दिवसात सरकार बनलं नाही तर घटनात्मक पेस निर्माण होणार नाही ते. आता सांगतोय की यापुढे काय होणार. काल उद्धव ठाकरे म्हणाले होते की आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत, ही युती तुटणार नाही. आता देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की युती तुटणार नाही. जरी या दोन्ही पक्षांनी युती तुटणार नाही असं जाहीर केलं असलं तरीही दोन्ही पक्ष आपल्या मतांवर ठाम आहेत आणि कोण मोठं कोण छोटं यावर अजूनही मतभेद महायुतीत दिसून येत आहेत. लोकसभेच्या वेळी जेव्हा ही युती झाली होती तेव्हा शिवसेना राज्यात मोठी तर भाजप देशात मोठी असं सूत्र मंजूर केलं गेलं होतं. कालांतराने बीजेपीची ताकद वाढली आणि शिवसेनेची कमी झाली तरीही शिवसेना हे मान्य करायला तयार नाही. आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पाहूया. दुर्दैवाने आपण सगळ्यांनी बघितलं असेल गेले 15 दिवस ज्या प्रकारची वक्तव्य या महाराष्ट्रामध्ये माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, खरतर 2.5 वर्षाचा जो काही विषय आहे मी आजही अत्यंत स्पष्टपणे हे सांगतो, माझ्या समोर कधीही 2.5 वर्षाच्या विषयावर निर्णय झालेला नव्हता, किंबहुना 2.5 वर्षाच्या विषयावर एकदा आमची बोलणी फिसकटून आम्ही ती थांबवली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा बोलणी झाली आणि त्या बोलणीमध्ये माझ्या समोर कधीही 2.5 वर्षाचा जो विषय आहे त्याचा निर्णय झाला नव्हता. आणि म्हणूनच मी दिवाळीच्या वेळी ज्यावेळेस अनौपचारिक चर्चा करत होतो त्यावेळेस हे स्पष्टपणे सांगितलं की माझ्या समोर या प्रकारचा निर्णय झालेला नाही, तथापि तो उद्धवजींमध्ये आणि आमचे अध्यक्ष अमितभाई शहांमध्ये झाला असेल तर तो त्या दोघांनाच माहिती आहे, त्याची मला कल्पना नाही. मी त्यानंतर माननीय राष्ट्रीय अध्यक्षांना विचारलं, माननीय गडकरी साहेबांनी देखील त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की या संदर्भात मी कुठलाही शब्द दिला नाही, या संदर्भात निर्णय झाला नव्हता. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कधीही आम्ही हा विचारही करू शकत नाही, श्रद्धेय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सगळ्यांकरता अत्यंत पूजनीय आहे, कधीही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनं त्यांचा अनादर होण्याची शक्यताच नाही. पण गेल्या 5 वर्षात तर सोडूनच द्या, विधानसभेच्या निवडणुका ज्यावेळी आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो तेव्हा देखील माननीय बाळासाहेब सोडाच माननीय उद्धवजींच्या विरुद्ध देखील एकही वक्तव्य आम्ही केलं नाही, स्वतः पंतप्रधान मोदीजींनी केलं नाही. पण गेल्या 5 वर्षात आणि गेल्या 10 दिवसात ज्या प्रकारे आमचे नेते माननीय नरेंद्र मोदीजींवर खालच्या दर्जाची टीका ही शिवसेनेनी केली, मग आता कधी मुखपत्रातनं केली, ठीक आहे आम्ही हे नेहमीच ही भूमिका घेतली की ते वृत्तपत्र आहे, पण त्याच्या बाहेर जाऊनही केली, वक्तव्यांमधूनही केली. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे, आमच्या विरोधी पक्षात असणाऱ्या कोणी टीका केली तर आम्ही समजू शकतो, विरोधात असताना अनेक वेळा टीकाही होते, पण एका पक्षाच्या सोबत सरकार तयार करायचं, केंद्रातही सरकारमध्ये राहायचं, राज्यातही सरकारमध्ये राहायचं आणि त्याच्या शीर्षस्थ नेत्यांच्या विरुद्ध अशा प्रकारची टीका करायची हे आम्हाला मान्य नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. हे वेळोवेळी आम्ही लक्षात आणून दिलं आणि आम्हाला सांगण्यात आलं की याच्यामध्ये करेक्शन होईल, आम्हाला सांगण्यात आलं की व्यक्तीवर नाही कधी आम्ही धोरणावर बोलतो, पण धोरणाच्या ऐवजी व्यक्तींवर बोलण्याची पद्धत ही मोठ्या प्रमाणात आम्हाला पाहायला मिळाली. जगाने ज्या मोदीजींचं नेतृत्व मान्य केलं त्या मोदीजींवर अशा प्रकारची टीका करणं हे दुर्दैवाने
आजवर या स्तराला जाऊन काँग्रेस किंवा आमच्या विरोधी पक्षांनीही केली नाही अशा प्रकारची टीका हे जर आमच्या सोबतचे मित्र करत असतील तर ही देखील आमच्या सगळ्यांच्या मनाला लागलेली गोष्ट आहे. मला असं वाटतं की या संदर्भात जे काही समज गैरसमज झाले असतील तर ते आपापसातल्या चर्चेतनं संपवणं सहज शक्य होतं. परंतु आम्ही चर्चाच करणार नाही अशा प्रकारची भूमिका ज्यावेळेस घेण्यात आली आणि त्याही पेक्षा गेली 5 वर्ष सातत्याने माननीय उद्धवजींशी माझे अतिशय जवळचे संबंध राहिले आहेत, ते भविष्यात देखील राहतील. राजकारण आपल्या ठिकाणी आहे, पण या 5 वर्षामध्ये अनेक वेळा मी त्यांच्याकडे गेलो, अनेक वेळा त्यांच्याशी फोनवर बोललो, अनेक प्रश्नातून आम्ही मार्ग काढला. परंतु मी स्वतः माननीय उद्धवजींना फोन केले पण त्यांनी ते घेतले नाहीत. त्यामुळे आम्ही जे सांगितलं चर्चा आम्ही थांबवलेली नाही, चर्चा शिवसेनेने थांबवलेली आहे हे पूर्णपणे सत्य आहे. या संदर्भात आमच्याकडनं चर्चेची दारं खुली होती.